नमस्कार, टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पीक विम्यासंदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट आहे। शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने एक मोठा निर्णय जाहीर केलेला आहे। वन्य प्राण्याकडून जर पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना पीक विमा हा मिळणार आहे। निसर्गाचा लहरीपणामुळे पिकाचे नुकसान होत असताना आता दिवसेंदिवस वन्य प्राण्याचाही धोका वाढत आहे। यामुळे रब्बी हंगामात भुईमूग तसेच नव्याने ऊसाची लागवडही शेतकरी करीत नाहीत। मात्र यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता केंद्र सरकारने राज्याला वेगवेगळ्या सूचना केल्या आहेत। या माध्यमातून वन्य प्राण्याकडून जरी पिकाचे नुकसान झाले तरी त्यांची भरपाई ही मिळणार आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। या योजनेत आतापर्यंत विविध बदल करण्यात सुद्धा आलेले आहेत। ही योजना 2016 सुरू करण्यात आली होती। आता इथूनच पुढे राज्य सरकारे वन प्राण्यापासून होणारे पिकांचे नुकसान देखील विचारात घेऊ शकतात। याबाबत कृषी कल्याण राज्यमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शुक्रवारी राज्यसभेत या योजनेची माहिती दिलेली आहे। त्यामुळे असा निर्णय झाला तर शेतकऱ्यांना त्याचा अधिक फायदा होणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यापासून जर शेती पिकाचे नुकसान झाले तर त्यांना पीक विमा हा मिळणार आहे। तर आता या मदतीची प्रक्रिया नेमकं कशी ते आपण पाहूया। राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार पेरणीपासून ते पीक कापणीपर्यंत नैसर्गिकरित्या होणाऱ्या नुकसानीचा विमा प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून दिला जातो। यातच राज्य सरकारच्या विनंतीनुसार केंद्र सरकारने राज्यांना सोखर्चाने राज्याची गरज लक्षात घेऊन वन्य प्राण्यामुळे होणारे नुकसान वैयक्तिक मूल्यमापनावर अधिसूचित करण्याची परवानगी दिली असल्याचे कृषी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी हे सांगितलेलं आहे। आता याच्यामध्ये अनुदान वाटपात कोणतेही वाढ करण्यात आलेले नाही। प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून जे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते तेच कायम राहणार आहे। यामध्ये कोणतेही वाढ होणार नसल्याचं कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले आहे। फेब्रुवारी 2016 सुरू करण्यात आलेल्या PMBPYचा उद्देश नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे। मात्र वेळोवेळी यामध्ये बदलसुद्धा करण्यात आलेला आहे। 2020 खरीप हंगामापासून या योजनेत सुधारणा करण्यात आलेली आहे। तर अशाच प्रकारे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।